नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या काचेच्या भरणीसाठी आहे अशा या काचेच्या भरणीचं कधी कधी झाकण व्यवस्थित बसत नाही अशा वेळेस इथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ते पॅक बसलं जाईल येथे आपण झाकण पॅक बसण्यासाठी रबरचा वापर करणार आहोत येथे हा एक रबर घ्यायचा आहे आणि या पद्धतीने भरणीच्या वरच्या बाजूला लावायचा आहे आता इथे आपण हे झाकण लावून बघू शकतो किती पॅक बसलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही रबरचा वापर करून भरण्यांची झाकणं पॅक बसवू शकता आता इथे तुम्हाला आणखीन एक ट्रिक दाखवणार आहे येथे ज्यावेळेस आपल्याला भरणीचं झाकण काढायचं असतं त्यावेळेस ते निघत नाही अशा वेळेस इथे आपल्याला रबरची ट्रिक करायची आहे येथे हा रबर आपण या पद्धतीने झाकणाला वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे या पद्धतीने तो झाकणाला लावायचा आहे या पद्धतीने झाकणाला रबर लावल्यामुळे झाकण खूप सहज निघते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता आपण पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे ग्लाससाठी आहे या ग्लासमध्ये ज्यावेळेस आपण मुलांना पाणी किंवा दूध देतो त्यावेळेस हा ग्लास त्यांच्या हातातून सटकतो आणि अशा वेळेस हा ग्लास जर काचेच असेल तर काचे तो तुटतो अशा वेळेस आपल्याला येथे कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून ग्लास हातातून निसटणार नाही येथे आपल्याला खूप छान अशी एक ट्रिक करायची आहे इथे आपण रबर घेतलेले आहेत आता हे रबर आपण या पद्धतीने ग्लासला लावायचे आहेत येथे तुमच्याकडे आणखीन काही रबर असतील तर ते तुम्ही लावू शकता अशा प्रकारे काचेचा किंवा स्टीलचा ग्लास असेल तर तुम्ही या पद्धतीने हे रबर लावू शकता यामुळे हातात ते व्यवस्थित बसले जातात आणि हातातून निष्ठतही नाहीत त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच युजफुल आहे आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे सुई दोऱ्यासाठी आहे अनेकदा काय होतं की ज्यावेळेस आपण सुईमध्ये या पद्धतीने दोरा ओण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो पटकन जात नाही अशा पद्धतीने एका बाजूला जातो अशा वेळेस येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपण सुईमध्ये दोरा पटकन ओवू शकतो येथे मी यासाठी नेल पॉलिश घेतलेलं आहे आता थोडंसं नेल पॉलिश या पद्धतीने इथे आपण दोऱ्याला लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसंच घ्यायचं आहे आता हे आपण या पद्धतीने दोऱ्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चोळून झाल्यानंतर आता आपण सुईमध्ये दोरा होऊ शकतो किती दोरा सहज ओला जात आहे ते बघा या पद्धतीने तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आता इथे तुम्हाला आणखीन एक ट्रिक करून दाखवणार आहे त्या ट्रिकने सुद्धा दोरा पटकन ओला जातो त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया इथे अगोदर आपण जे थोडंसं नेल पॉलिश लावलं होतं तो दोरा इथे आपण कट करून काढूया दोरा कट करून झाल्यानंतर आता आणखीन आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते बघूया येथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे आता याच्यातली थोडीशी पेस्ट आपण या आप पद्धतीने बोटावरती घेऊया आता बोटाला लावलेली जी पेस्ट आहे ती आपण आप या पद्धतीने या दोऱ्याला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे ती चोळून घ्यायची आहे आता तुम्हाला मी सुईमध्ये हा दोरा होऊन दाखवते किती पटकन जात आहे ते बघा अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्ही नेल पॉलिश किंवा पेस्टचा वापर करून दोरा होऊ शकता आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे प्लॅस्टिक बॉटलसाठी आहे अशा प्रकारच्या या प्लॅस्टिक बॉटलमध्ये पाणी ओतायचा प्रयत्न केला तर पटकन ओतता येत नाही किंवा ओतत असताना ते खाली सांडते यासाठी येथे आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे जेणेकरून आपण बॉटलमध्ये सहज पाणी ओतू शकतो येथे आता आपण एक अशा प्रकारची बॉटल घेणार आहोत आता या बॉटलचं झाकण आपण काढून घेऊया झाकण काढून झाल्यानंतर आता जो खालचा हा झाकणासारखा भाग आहे तो आपण ओपन करून घेऊया आता हे झाकण आपण या पद्धतीने या छोट्या बॉटलवरती ठेवायचं आहे आणि आता आपण पाणी या झाकणामध्ये ओतायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बॉटलमध्ये पाणी ओतलं तर पाणी खाली सांडणार नाही आणि पटकन ओतलंही जातं अशाच प्रकारे तुम्ही तेल ओतण्यासाठी सुद्धा या झाकणाचा वापर करू शकता खूप छान आयडिया आहे तुम्ही सुद्धा ही आयडिया नक्की ट्राय करून बघा आणि याच्या अगोदर अशा या झाकणाचा वापर तुम्ही कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे तुम्हालासुद्धा ही ट्रिक आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे भेंडी स्टोअर करण्यासाठी आहे ही भेंडी आपण कशा प्रकारे स्टोअर करायची आहे ते बघणार आहोत अगोदर आपण या सर्व भेंड्या या पद्धतीने एक एक व्यवस्थित हातावरती घेऊन सेट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मी सर्व भेंड्या सेट करून घेत आहे भेंडी सेट करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक रबर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे या भेंडीला आपल्याला रबर लावून झाल्यानंतर सर्व भेंड्या आपण या पद्धतीने या रबरमध्ये घालून घ्यायच्या आहेत सर्व भेंड्या येथे मी रबरमध्ये घालून घेतलेल्या आहेत आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण या भेंड्या ठेवून द्यायच्या आहेत अशा प्रकारे रबरचा वापर करून आपण या भेंड्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या आहेत ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आता आपण जुन्या टी शर्टचा वापर कशा कर प्रकारे करायचा आहे ते बघणार आहोत येथे मी अशा प्रकारचा एक टी शर्ट घेतलेला आहे आता हा टी शर्ट आपण उलटा करून घ्यायचा आहे आतली बाजू बाहेर करून घ्यायची आहे अशा प्रकारचे हे टी शर्ट आपण पुसण्यासाठी काढतो ते पुसण्यासाठी न काढता त्याचा खूप छान असा उपयोग येते मी तुम्हाला करून दाखवणार आहे या पद्धतीने टी शर्ट उलटा करून घ्यायचा आहे उलटा करून झाला की इथे आपल्याला आणखीन काय करायचं आहे तेही बघायचं आहे आता इथे मी टी शर्ट उलटा करून घेतलेला आहे टी शर्ट उलटा करून झाल्यानंतर आता याचे बटन आपण या पद्धतीने लावून घेऊया बटन लावून घेतल्यानंतर आणखीन काय करायचं आहे ते बघूया याच्या ज्या दोन्ही भाया आहेत त्या आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायच्या आहेत आता त्या आणखीन एकदा फोल्ड करूया फोल्ड करून झाल्यानंतर याला ला रबर रबर आता आपल्याला रबर लावायचं आहे रबर लावून आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे आता वरचा जो भाग आहे तो सुद्धा आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊया फोल्ड करून झाल्यानंतर या पद्धतीने रबरने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे आता हा उलटा केलेला टी शर्ट आपल्याला पुन्हा एकदा सरळ करून घ्यायचा आहे सरळ करून झाल्यानंतर तो आपल्याला आतल्या बाजूला या पद्धतीने दाबत दाबत व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर या टी शर्टचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा आहे ते बघूया येथे मी याचा उपयोग मिक्सरला झाकण्यासाठी करणार आहे मिक्सरला कवर म्हणून या टी शर्टचा वापर येथे मी करून दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे टी शर्ट टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करू शकता किंवा ते पुसण्यासाठी न करता या पद्धतीने त्याचे उपयोग तुम्ही करू शकता तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आता तुम्हाला आणखीन एका टाका वस्तूचा उपयोग करून दाखवणार आहे तारेच्या घासणीसाठी अशा प्रकारचे जे पॅकेजिंग मिळतं त्याच्यापासून खूप सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारच्या पॅकेजिंग मधील तारेची घासणी वापरत असाल तर त्याचाही तुम्ही अशा प्रकारे वापर नक्की करून बघा चला तर आता आपण या पॅकेजिंगचं काय करायचं आहे ते बघूया येथे आपल्याला अशा प्रकारे हा प्लॅस्टिकचा भाग लागणार आहे कागदाचा लागणार नाही येथे आता आपण जो एक्स्ट्राचा प्लॅस्टिकचा भाग आहे तो आपण कट करून काढायचा आहे येथे आपल्याला जो खालचा असा हा वाटीसारखा वाटी भाग आहे तो घ्यायचा आहे आता आपल्याला जो वाटीसारखा भाग मिळालेला आहे त्याला आपण बाहेरच्या बाजूला गिफ्ट पेपर लावून घ्यायचा आहे या पद्धतीने फेविकॉलच्या सह्याने आपण हा गिफ्ट पेपर बाहेरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो गिफ्ट पेपर आहे तो आपण या पद्धतीने कट करून काढूया आणि सर्व बाजूने गिफ्ट पेपर व्यवस्थित चिकटून घेऊया या पद्धतीने येथे मी गिफ्ट पेपर चिकटून घेतलेला आहे अशा प्रकारे येथे मी गिफ्ट पेपर लावून घेतलेला आहे आता इथे आपल्याला ग्लिटर पेपर लावायचा आहे येथे मी वरच्या बाजूला अशा प्रकारे छोटासा ग्लिटर पेपर कट केलेला आहे तो लावून घेणार आहे या पद्धतीने वरच्या बाजूस आपण हा ग्लिटर पेपर लावून घेणार आहोत ग्लिटर पेपर लावून झालेला आहे आता आपल्याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता इथे याच्यामध्ये मी एक असा व्हाईट पेपर गोल आकारात कट केलेला आहे तो खालच्या बाजूला आपण या पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपण एक छोटासा असा डबा तयार केलेला आहे आता इथे आपण अशा प्रकारे गिफ्ट पेपरचा असा हा बंद लावून घेणार आहोत त्यासाठी येथे आपण पीव कॉलने हा चिकटवून घ्यायचा आहे येथे तुम्ही तारही लावू शकता तारेचाही वापर करू शकता या पद्धतीने इथे छोटीशी आपली बास्केट तयार झालेली आहे आता इथे ग्लिटर पेपरचा हाट आपण लावूया येथे तुम्ही फ्लावर्सही लावू शकता या पद्धतीने तुम्ही येथे हे डेकोरेट करू शकता अशा प्रकारे छोटीशी अशी ही बास्केट आपण याच्यापासून तयार केलेली आहे आता याच्यामध्ये मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवत आहे तुम्ही कागदाचे फ्लावर्स बनवूनही ठेवू शकता अशा प्रकारे आपण घासणीच्या या पॅकेटपासून सुंदर अशी ही बास्केट तयार केलेली आहे अशाच प्रकारे तुम्ही घरातील काही टाका वस्तू टाकून न देता त्याच्यापासून अशा शोभेच्या वस्तू बनवू शकता